शिवराय मित्रांनो, मी आलोय आज छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान म्हणजे किल्ले शिवनेरी इथे। तर मी आज तुम्हाला शिवनेरी किल्ला हा पूर्णपणे दाखवणार आहे। तर मी आता शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी उभा आहे आणि इथून लांब आल्यावर तर वरती जायचं आहे। आपण आता किल्ल्यावरती जातोय पूर्ण ग्रुप। किल्ल्याच्या फर्स्ट स्टेप मध्ये आल्याच्या नंतर ना सर्वप्रथम लागतो तो म्हणजे मुख्य दरवाजा, आणि इथून किल्ल्याची खास सुरुवात होते पूर्णपणे बघायला। तर आता आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आलोय आणि इथून पुढे आता जाणार आहोत आपण। तर चला पुढचा किल्ला आपण आता गणेश दरवाजा झाला। गणेश दरवाजा झाल्याच्या नंतरला हिराचा दरवाजा ज्याला म्हटलं जातं म्हणजे हा पण एक दरवाजाचा प्रकार आहे। हिराचा दरवाजा ज्याला म्हटलं जातं तिथून पुढे आता आपण आपण दोन तीन दरवाजे खाली बघितले, त्यानंतरला हा मध्ये येतो तो म्हणजे हत्ती दरवाजा। पण जेव्हा हत्ती दरवाजातन पुढे येतो त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम एक पाटी दिसती, ती पाटी म्हणजे शिवाई देवी मंदिराकडे। असं काही ठिकाणी म्हटलं असतं की या देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलेलं आहे शिवाई देवी, आणि मग तिच्यावरनं शिवाजी महाराज म्हणजे असं नाव ठेवण्यात आलेलं आहे असं काही ठिकाणी म्हटलं जातं। पण आता या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता, त्या ठिकाणी हे देवस्थान आहे शिवाई देवीचं। तर ते आपण बघणार आहोत आणि दर्शन घेऊ। दर्शन घेतलं मध्ये कॅमेरा वगैरे चालत नाही त्याच्यामुळे मधला काय तुम्हाला दाखवलं नाही। आता आपण इथे म्हणजे शिव जन्मस्थान जय शिवराय। शेवटी आपण जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय त्या भूमीवरती आणि त्या ठिकाणी आपण इथं आता आतमध्ये गेल्याच्या नंतरला इथं शिवाजी महाराजांचा पाळणा आहेत आणि तो पाळणा मी तुम्हाला दाखवतो। खरंच एक इतका अभिमान वाटतोय ना आपल्या, आपण ज्यांना दैवत मानतो त्यांच्या जन्मभूमीवरती आपण आलोय ना, खूप भारी वाटतंय। आता मी तुम्हाला दाखवतो मध्ये पाळणा वगैरे। शिवाजी चा सुलभ पाळणा पाळणा बाळ शिवाजी
बघितला तर इथं शिवजन्मस्थान त्याच्या बाजूलाच इथं तुम्हाला दिसन हे तळ इथं टाकी पाण्याची टाकी बदानी पाण्याची टाकी म्हणता येईल मला. आणि इथून आता आपण जाणार आहोत कडेल टोक. तर आपण सर्व किल्ला बघितल्यानंतरला जिथं आलं ते म्हणजे कडेलोट. आणि तो कडेलोट तुम्ही माझ्या मागे बघा म्हणजे जो कोणी शत्रू असायचा किंवा जो अपराधी असायचा ज्याला शिक्षा देण्यासाठी ह्या कडेलोट वापर ह्या कडेलोटवरून ढकलून देण्यात यायचं. जसं रायगडवरती टकमक टोके त्याच पद्धतीनं हे कडेलोट पॉईंट इथं शिवनेरीवरती बघायला मिळतो. माझ्या मागे हे जुन्नर शहर आणि त्या शहरामध्ये ते असलेला हा तर मंडळीनं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे. अशाच प्रकारचे गडकिल्ल्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.